माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला संदेश देत आहे की दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ पाहण्या अगोदर आपल्या डोळ्यातील मुसळ पाहणे गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याच जीवनाकडे टीकात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचं आहे. अनेक वर्षांपूर्वी अरिस्टॉटल ह्यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे, नो दाय सेल्फ, नो दाय सेल्फ. स्वतःची पारख, स्वतःची ओळख करण्यामध्ये आपल्याला पावित्र्य, आपल्याला तारण आहे. परंतु ती ओळख करीत असताना आपल्यामध्ये ज्या उणीवा आहेत, आपल्यामध्ये जी असलेली नकारात्मक मानसिकता आहे, आपल्यामध्ये असलेला न्यूनगंड आहे, तो देखील शोधून काढायचा आहे, जेणेकरून आपण परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करू आणि मग आपण इतरांना पण परिपूर्ण जीवन जगण्यासाठी सहाय्य करू शकतो. स्वतःवर टीका करणे फार गरजेचं आहे आणि आताच्या काळामध्ये ते फार महत्त्वाचं आहे, कारण अनेक लोक स्वतःच्या जीवनाकडे पाहत नाहीत, फक्त दुसऱ्यांना दोष देत असतात. आणि म्हणून स्वतःच्या जीवनाकडे पाहून त्याच्यावरती टीकात्मक भूमिका घेऊन आपलं जीवन पावित्र्याने चालविण्यासाठी, जगण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि त्याद्वारे इतरांना पण प्रेरणा द्यावी, इतरांना देखील आपण आव्हान करावं चांगलं जीवन जगण्यासाठी. ह्याच्यावरती आज आपण चिंतन करूया. लाउदातो सी ह्या परिपत्रकामध्ये पोप फ्रान्सिस आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करीत आहेत आपल्या जीवनशैलीवरती चिंतन करण्यासाठी, आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यावरती चिंतन करण्यासाठी, आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये जे वेस्ट कल्चर आहे ते थांबविण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये आपण जे गॉसिपिंग करीत असतो, इतरांची हानी करीत असतो, या निसर्गाची जी हानी करीत असतो ते थांबविण्यासाठी आपल्याला पोप फ्रान्सिस आव्हान करीत आहेत. आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन पोप फ्रान्सिस म्हणतात की आपलं जे प्रगती आहे, विज्ञानाची प्रगती आहे, आपली जी डेव्हलपमेंट च्या संदर्भामध्ये ज्या मोहिमा आहेत किंवा प्रोजेक्ट्स आहेत ते आपण करीत असताना आपली मोरॅलिटी, आपली जी संस्कृती आहे, आपली जे मानवजात किंवा ही सृष्टी ह्याची हानी न होता आपण ती डेव्हलपमेंट कशी करू शकतो ह्याच्याकडे पण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण डेव्हलपमेंटचे प्लॅन्स करतो किंवा सायंटिफिक आपण रिसर्च जे काही करतो आणि त्याच्याद्वारे आपण ह्या सृष्टीची वाढ होण्यासाठी किंवा आपल्या मानवजातीची, आपल्या संस्कृतीची, ह्या सिव्हिलायझेशनची वाढ होण्यासाठी आपण सहाय्य करीत असतो, तेव्हा आपण टीकात्मक असायला हवं, जेणेकरून जे वाईट आहे ह्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात देखील जे वाईट आहे, जे हानिकारक आहे, ते आपण करू नये. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही आमचं जीवन जगत असताना स्वतःकडे टीकात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. आमच्यामध्ये असलेल्या ज्या उणीवा आहेत, न्यूनगंड आहेत, आमची जी नकारात्मक भूमिका आहे त्याच्याकडे पाहण्यासाठी आम्हाला तू आम्हाला चांगलं दृष्टिकोन दे, नवीन दृष्टिकोन दे. ह्या जगामध्ये होत असलेल्या अनेक ज्या घडामोडी आहेत, डेव्हलपमेंटच्या संदर्भात आहेत, विज्ञानाच्या संदर्भात आहेत, त्या सगळ्यांकडे टीकात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. हे प्रभू परमेश्वरा, आत्मपरीक्षण करून आम्ही आमचं जीवन सुधारावं. आमची जी लाईफस्टाईल आहे, जे वेस्ट कल्चर आहे, ते आम्ही थांबवावं आणि योग्य असे जीवन जगण्यास तुझ्या मार्गदर्शनाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी जे हितकारक आहे तेच जगण्यास आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.